नमस्कार, आज महाराष्ट्रीयन तडकामध्ये बघणार आहोत आपण बटाटावडा। हा बटाटावडा मी 3 ते 4 जणांसाठी बनवणार आहे। बटाटावड्यासाठी लागणारं साहित्य, बटाटे हे कुस्करून बटाटे घेतलेले आहेत मी, आलं लसूण, हिरवी मिरची, तेल, बेसन, कोथिंबीर, मीठ, हळद आणि थोडासा खायचा सोडा। बटाटावडा करताना आपण भाजी तयार करून घेणार, त्यासाठी आपण आलं, हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण तयार करून घेतलं आहे। ऑन केलं आहे, त्यावर कढई ठेवली आपण तापायला। बटाट्याची भाजी करून घेणार आहोत आपण। कढई तापली आपली, त्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकणार आहोत, हिरवी मिरची, आलं, लसणाचं वाटण, कढीपत्ता, आपण आता छान परतवून घेणार आहोत। आता आपण हळद टाकणार आहे, चवीनुसार मीठ। बॅटरमध्ये पण आपण मीठ टाकणार आहोत, त्यामुळे याच्या भाजीमध्ये पण एक योग्य प्रमाणात मीठ टाकावं। आणि मीठ हे चटणीमध्येच टाकावं, म्हणजे जे करून परतल्या पण जातो आणि बटाट्यांनाही व्यवस्थित लागलं जातं। तर आपण यामध्ये बटाटे ॲड करणार आहोत। आता छान आपण भाजी ही परतवून घेणार आहोत। खूप जोरात गॅस ठेवायचा नाही आहे, मीडियम फ्लेमवरच राहून द्यायचा आणि मस्त भाजी परतवून घ्यायची। ही आपली भाजी परतवून झाली आहे। बटाटा असा छान कुस करावा हाताने, म्हणजे तो कसा सगळीकडे छान होतो आणि त्याचं कसं बाइंडिंगही तयार होतं। आणि बटाट्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि सर्व परतवून घेणार आहोत। तुम्ही बघत आहात बटाट्यावड्याचे सारण तयार झाले आहे आपले। आता आपण बटाटेवडे तळायला घेणार आहोत। आता मी इथे वडे तयार करून घेतले, मध्यम आकाराचे मी वडे तयार केले आहेत। माझे साधारणतः 8 वडे झाले आहेत। आता आपण बटाटावड्याच्या आवरणासाठी त्याचं बॅटर तयार करून घेणार आहोत। इथे मी बेसन घेतलं आहे 1 वाटी। आता आपण यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकणार आहोत, चवीनुसार मीठ, कारण आपण भाजीमध्ये पण मीठ टाकणार आहोत म्हणून आवरणासाठी पण आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत। बटाटे तयार करून घेऊया। यामध्ये मी पाणी ॲड करते, लागेल तसं तसं पाणी टाकत जायचं। बॅटरमध्ये गुठळ्या राहता कामा नये, सगळं जसं एक छान बॅटर तयार झालं पाहिजे। तुम्ही बघताय एकदम चांगलं बॅटर झालं आहे। थोडंसं त्यामध्ये फक्त थोडं पाणी आता ॲड करणार आहोत। आता इथे मी कढई ठेवली तापायला, त्यामध्ये तेल टाकलं आहे। तेलही तापत आलं आहे आपलं, आपण चेक करूया एकदा। थोडंसं मी बॅटर टाकून बघते, जेणेकरून तुम्हाला कळेल की बॅटर जर वरती आलं की तेल तापलं आहे आपलं। आपलं तेल आता व्यवस्थित तापलं गेलं आहे। आता आपण वडे तळून घेणार आहोत। आता आपण वडे तळायला ठेवले आहेत, साधारणतः छान थोडेसे गुलाबीसर लालसर होईपर्यंत तळायचे आहे आपल्याला। एकदम मंद आचेवर तळायचे, म्हणजे जेणेकरून आत पीठही शिजतं आणि आतले सगळं सारणही व्यवस्थित शिजलं जातो। परत तुम्ही बघत आहात आपले वडे साधारणतः छान तळले गेलेत। आपण हे आता काढून घेणार आहोत। हे आपले बटाटे वडे तयार झाले आहेत। आता हे मी सर्व केले आहेत, तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आपले बटाटे वडे, चवीलाही खूप छान आहेत। एकदा नक्की ट्राय करा। तुम्ही माझ्या चॅनलला आता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।